पूर्व भागातील साईबाबा चौक आणि जुना विडी घरकुल परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 32 आरोपींना अटक करत या दोन्ही कारवायांमध्ये 6.25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईबाबा चौक येथील चंद्रशेखर वामनराव मिठापल्ली यांच्या घरात अंदर बाहेर जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता 20 जुगारी मिळून आले. त्यांच्याकडून रोख रक्कम, दुचाकी, मोबाईल असा 3,12,480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी दिली. चंद्रशेखर वामनराव मिठापल्ली यांच्या घरामध्ये अंदरबार नावाचा जुगार चालू होता असल्याबद्दल गोपनीय बातमीद्वारे माहिती दिल्याप्रमाणे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मोगल साहेब, दुय्यमपुरी पोलीस निरीक्षक श्री राव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाचे कर्मचारी घेऊन सदर ठिकाणी छापा मारला असता त्या ठिकाणी 19 लोक अंदरबार नावाचा जुगार खेळताना मिळून आल्याने त्यांना सदर आरोपींना पंचांसमक्ष पंचनामा करून जागीच ताब्यात घेण्यात आलेले होते. सदर कारवाई दरम्यान त्यांच्या घरातील 2 महिलांनी सदर कारवाईस विरोध केल्यामुळे त्यांनाही सदर गुन्ह्यात आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या कारवाईमध्ये MIDC पोलिसांनी जुना विडी घरकुल परिसरातील H ग्रुप या ठिकाणी असलेल्या अमर व्यंकटेश एक्कलदेवी यांच्या घरी छापा मारून अंदर बाहेर जुगार खेळणाऱ्या 12 जणांना ताब्यात घेतलं. या कारवाईत रोख रक्कम, दुचाकी, मोबाईल असा 3,09,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून याबाबत गुन्हा दाखल केला.